दिवंगत बौद्धवासी महानगर सेवक अमरदीप भैया रोडे यांची आज 34वी जयंती। या निमित्ताने आज दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन भैयाजी प्रतिष्ठान आणि लोकराज्य मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं। आज सकाळी अजिंठानगर येथे अमरदीप भैया रोडे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी भंतेजी यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना त्रिशरण पंचशील दिलं आणि खीरदान करण्यात आलं। यानंतर वसमत रोडवरील वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अल्पोपहारासह कपड्यांचं वाटप करण्यात आलं। तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा गोरगरीब गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना फळांचं वाटप करण्यात आलं। तर प्रियदर्शनी नगर येथे भीम योद्धा मित्र मंडळाच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन व्यंकटराव शिंदे धम्मदीप भैया रोडे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर अमरदीप भैया प्रेमींनी मोठ्या संख्येने रक्तदान करून भैयांना आदरांजली अर्पण केली। आज मानवत येथे सुद्धा लोकराज्य मित्र मंडळाच्या वतीने अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं। अमरदीप भैया हे तरुणांच्या गळ्यातील ताईत होते। त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि गोरगरिबांच्या सुखदुःखात धावून जाण्याची त्यांची वृत्ती होती। अनेक अनाथ बालकांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा अमरदीप भैया यांनी उचलला होता। पण काळाचा घाला आला आणि भैयाला काळाने हिरावून नेलं। पण भैया आजही सर्वांच्या मनामध्ये अजरामर आहेत। आज अमरदीप भैया यांच्या जयंतीनिमित्त भैयाजी प्रतिष्ठान लोकराज्य मित्रमंडळ भीम योद्धा मित्रमंडळ अजिंठा नगर मित्रमंडळाच्या वतीने भरगच्च असे हे कार्यक्रम घेऊन ते यशस्वी करण्यात आले आहेत।